दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दिनांक 30 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झालेल्या लोकेश सोनवणे या 9 वर्षीय 4थीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर याचे तीव्र पडसाद मनमाड शहरात उमटले। या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला फाशी द्यावी यासाठी रात्री नागरिकांनी आठवडे बाजार येथून मोर्चा काढला। मोर्चात मोठ्या संख्येने महिला वर्ग सहभागी झाले होते। तर नागरिक तरुणांनी मोठा सहभाग नोंदवला होता। हातात कॅन्डल घेऊन हा मोर्चा निघाला। अनेकांच्या हातात लोकेशचे फलक व फोटो होते, तर हातात कॅन्डल घेऊन आरोपीला फाशी द्या अशा घोषणा देत मोर्चा गावातून इंदोर लोहमार्गावर जाऊन थांबला व इंदोर महामार्ग अडवून रास्ता रोको करण्यात आला। काही काळ वाहतूक ठप्प झाली असताना मनमाड शहराचे पोलीस अधिकारी समरसिंग साळवे, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर पोलीस पथकाने आपल्या बळाचा वापर करत संतप्त जमावावर लाठी चार्ज करत जमाव पांगवण्यात आला। त्यानंतर तेथून मोर्चा महिलांनी पोलीस स्टेशनला जाऊन आरोपीला फाशी देण्याची मागणी केली। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंग साळवे यांनी महिलांना समजावून सांगत पोलीस आपले काम करत असून संशयिताला अटक केली आहे, कायदेशीररित्या पोलीस आपले काम करत आहेत, लोकेशला न्याय मिळेल असे आश्वासन दिल्यानंतर मोर्चातील सर्वे मोर्चेकरी माघारी फिरून आपापल्या घरी गेले। पण पोलीस प्रशासनाला मोर्चा निघणार हे माहीत होते व लाठीचार्ज करण्याचे काय असे सूड जनतेतून उमटत आहेत। गणेश केदारे, दक्ष न्यूज, मनमाड।